प्रस्तुत प्रसंगी या प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय संत ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथातील माऊलींनी माणसाच्या जीवनामध्ये कर्म निवडताना आणि कर्मफलाचा विषय स्वीकारताना मनामध्ये असणारं चिंतन यावर हे भाष्य केलेलं आहे। आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला हा उभीबद्ध विषय आहे। आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मनाले येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफली आसन धरावी कुकर्मी संगती न व्हावी ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन परी अर्जुन तू योग युक्त होऊनी फळाचा संग टाकुनी करी कर्मी जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी जिते परिपूर्ण होन जाण। आता हा जो विषय आहे यावरती पारिक अभ्यास आपल्या तरुण वर्गाचा असणं आवश्यक आहे। मुळातच ज्ञानेश्वरी ही म्हाताऱ्या माणसाने ऐकण्यासाठी नाही आहे, तो आता वय झालं रिटायर झाले आणि आता काही काम नाही तर चला पारायणाला अशी नाही आहे। नोकरी लागलेल्या माणसासाठी शिक्षण नाहीये, नोकरी लागण्यासाठी शिक्षण असतं। शिक्षण घेऊन नोकरी करता येते, नोकरी करून शिक्षण नंतर घेतलं तर ती नोकरी कोणत्या आधारावर केली जाते? तसं आम्ही डॉक्टर झालो म्हणजे आधी आम्ही शिकलो मग डॉक्टर झालो, असं नाही की डॉक्टर झालो मग शिकायला पाठवलं, असं नाही होत। तसं हे जीवन आहे ना, जगण्यापूर्वी कळलं पाहिजे काय आहे। म्हातारपणी आपण तरुणपणी काय केलं पाहिजे हे ऐकून काय फायदा आहे? एखादा माणूस म्हातारा झाला आणि तो ऐकवतो की लग्न झाल्यानंतर आपल्या पती पत्नीशी अशा पद्धतीने धार्मिक कार्यक्रमाची रचना केलेली आहे, कधी एका नातवाचं लग्न टायमाला नाही ऐकलं, बैल गेला आणि झोपा केला। धर्म कुणी ऐकावा? धर्म त्यांनी ऐकावा की ज्याचं आता आयुष्य पडलेलं आहे? धर्म कुणाला समजावा की ज्याला आता काही करायचं, ज्याचं सगळं करून झालंय त्याला धर्म समजून काय फायदा आहे? निवडणुकीचा निकाल लागल्यावर कोणी प्रचार केला का? कवा निकाल लागला आता आता प्रचार चालू केला, ते म्हणले आता कुठे येतो येड्यावाली प्रचार झालं गेलं, प्रचार संपला मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला आता कुठे प्रचार करतो? तसं या धर्माचा अभ्यास त्याने करावा ज्याला अजून जगायचंय, ज्याला अजून करायचंय, ज्याचा अजून हिंमत आहे, ज्याच्यामध्ये तारुण्य आहे, ज्याच्यामध्ये अजून आत्मविश्वास आहे, ज्याच्यावरती समाज आधारलेला आहे, जो समाजाचा आधार आहे त्या तरुणासाठी धर्म आहे। घरातला कर्ता पुरुष आहे धर्म त्याला समजावा, गावातला कर्ता पुरुष आहे त्याला धर्म समजावा। गाव देश राष्ट्र यांच्या कर्त्यांना धर्म समजावा ही सगळ्यात पहिली धर्माची अपेक्षा आहे। आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला हा ओवीबद्ध विषय आहे। हे ओवी माऊलींनी सांगितली, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले। आम्हाला विचारलं गेलं की धर्म हा कसा पालन केला जातो, धर्माचं पालन करताना नुसत्या पूजापाठ हळदी कुंकू वाहिलं हार घातले बुक्के लावले गन लावले चंदन लावले टोप्या घातल्या माळी घातल्या म्हणजे माणसं धार्मिक झाले का? नाही। धार्मिक माणूस हा वागण्यातून दिसला पाहिजे, त्याचं वागणं धार्मिक पाहिजे, त्याचं वागतो कसा, त्याचा व्यवहार कसा, चार माणसाशी बोलतो कसा, चार माणसाला मदत करतो कसा, चार माणसाला त्रास देतो कसा, चार माणसाला अडवणूक करतो कसा, दुसऱ्याच्या दुःखात वागतो कसा, दुसऱ्याच्या आनंदात राहतो कसा, हे ज्या वेळेस त्या माणसाच्या वागण्यात दिसत त्यावेळेस तो माणूस धार्मिक कि अधर्मिक कळला जात। मग धर्म हा माणसाला फक्त चांगलं करा असं शिकवत नाहीये। बघा ह्याच्यावरती फार बारीक अभ्यास करा आपण सगळेजण, जरा ऐकून घ्या ही गोष्ट
आपल्या आयुष्यात आता आपल्याला काही करायचं असेल, पुढचा उद्याचा दिवस जर सोन्याचा करायचा असेल, आपलं काय उरलेलं आयुष्य असेल? तसं आमच्या ननूचं आयुष्य संपलं 10 दिवसापूर्वी गेला, आमचा काय नंबर लागणार नाही का? आम्ही इथं बसलेलो काय अमर पाटे घेऊन आलो का? कशाला एकच देवानी एकच मागितला होता, तेवढा पाठवला तर उरलेले बिंदास राहिले. क्षणाक्षणाला आमच्या पुढे संकट आहे, मिनटामिनटाला माणसाचा जीव धोक्यात आहे. आत्ता बसलेला माणूस थोड्या वेळाने जिवंत राहिल्याची खात्री नाही. मृत्यूला वय लागत नाही, मृत्यूला जागा लागत नाही, मृत्यूला वेळ लागत नाही, मृत्यूला पदही लागत नाही, पैसाही लागत नाही. पण जगायचं कसं हे समजायसाठी थोडा अभ्यास करण्याची गरज असते. जगणं यातलं जीवन हे आमच्या हातात आहे. आम्ही कसं बसायचं आम्ही ठरवतो ना, कधी आम्हाला कसं बसायला शिकवलं नाही, आम्ही ठरवतो. आम्ही बसायचं भांडी घालून बसायचं का पाय पसरून बसायचं, खुर्चीवर बसायचं का जमिनीवर बसायचं, हे आम्हाला कुणी सांगितलं? आमच्या अनुभवातून आम्ही शिकलो. नाहीतर मग 4 लोकांचं पाहून बसलो, 4 लोक बसले म्हणून बसलो. 2 माणसं काम करतात, एक तर अनुकरणाने काम करतात नाही तर ज्ञानाने काम करतात. मग एक तर आपण ज्ञानाने करावं नाही तर अनुकरणाने करावं. अनुकरण कुणाचं करावं याला एक किंमत धर्मामध्ये खूप ताकद सांगितलेली आहे. कोणाचं अनुकरण करावं, अनुकरण प्रिय कोण आहे, अनुकरणीय कोण आहे? म्हणून तर रामायण सांगितलं. रामायण का सांगितलं? रामाचा जो इतिहास आहे तो अनुकरण प्रिय आहे. त्याच्या दुःखाच्या प्रसंगात, त्याच्या संकटाच्या काळात तो कसा वागला, कसा आपण वागावं, म्हणून आपल्याला रामायण सांगितलं. बाकी रामाचं नामचं काही नातं आहे? काही नाही. रामाने त्याच्या संकट काळामध्ये जीवनामध्ये जे प्रसंग त्याला आले, त्याला सामोरं जाताना जसा संयम ठेवणार, ज्या पद्धतीने त्याने जीवनाचा मार्ग अत्यंत दमदार पद्धतीने ठेवला, कुठे चित्त विचलित होऊ न देता प्रसंगाला सामोरं जाताना भान ठेवलं, तसं भान आपण ठेवावं म्हणून रामायण सांगितलं. महाभारत काय सांगतात आम्हाला? महाभारतामध्ये ज्या वेळेस भावकीचा आणि गावकीचा वाद झाला, त्या परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूनी तडजोडीचे पोकळीकार घेतली गेली. पण त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर अडूनच बसला असेल तर त्याला युद्धाशिवाय पर्याय नसतो. मग ते युद्ध सुद्धा धार्मिक कसं असावं, त्याच्यातली नीती कशी असावी, नैतिकता कशाला म्हणतात, हे सगळं ज्या प्रसंगात वर्णन केलं त्याला महाभारत म्हणतात. मग महाभारत आम्ही काय ऐकायचं? आमचाही भावकीचा वाद आहे, आमचाही गावकीचा वाद आहे, आम्हालाही राजकारणात आहे, आम्हीही गावात आहेत, आमच्या कशातरी बांधभाव आहेत, त्या भानभावाचाही आमचा संबंध आहे. मग इथे आम्हाला वागताना आमचं भूमिका ही पांडवांसारखी की कौरवांसारखी हे आम्हाला जर आधी कळलं, कदाचित आमचे वाद थांबू शकतील. कारण महाभारताचा जेव्हा वाद संपला, त्यावेळेस दोन्ही पक्ष एकत्र बसले आणि म्हटले, काय कमावलं आम्ही? काहीच नाही म्हणले. एवढे माणसं गमून बसलो, एवढे तरुण योद्धे गमून बसलो, आमची भावकी मारून टाकली आणि आमच्या हातात काय आलं? काहीच नाही आलं म्हणले. तर पहिले आम्ही मेल्यानंतर जमीन राहणार आहे, आमच्या आधी जमीन होणारच होती, जमीन होतीच. मग आम्हाला या महाभारताच्या युद्धातून काय साध्य झालं, हे सगळं जेव्हा विश्लेषण उत्तर महाभारताच्या काळामध्ये विश्लेषण झालं, तेव्हा लोकांमध्ये एक संदेश गेला गेला की वादात तथ्य नाही, भांडणात कोणाचं उत्कर्ष होत नाही. ही भूमिका आम्हाला आधी कळली. तर कदाचित जीवनात आमचे वाद कळतील, संघर्ष कळेल, आमचा द्वेष भाव कमी होईल, एकमेकाशी प्रेमाने वागताना अटीतटीची भूमिका आमच्यात राहणार नाही. आणि म्हणून माऊलींच्या या ओव्या थोड्या बारीक ऐका. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, येन सांडीचे तुवा आपुले विहित कर्म. आता याचा अर्थ काय? येन सांडीजे तुवा आपुले विहित कर्म, म्हणजे मला जे काम नेमून दिलेलं आहे, आता मला कोण काम नेमून देणार आहे? आपण म्हणतो माझ्यावरच काय करायचं मी ठरवणार आहे, पाबार कोणी कोण चालू करायची मी ठरवणार आहे, नांगरट करायची आहे का पाळी घालायची आहे मी ठरवणार आहे,
हे जे आमच मी शब्द आहे ना, हा शब्द धर्म मान्य नाही. आम्हाला नेमून दिलेलं काम काय आहे, कुणी नेमून दिलं, कधी नेमून दिलं, आमची नेमणूक कुणी केली, याचं उत्तर बारीक आहे का? जर तुम्ही शेतकरी आहात तर भगवंताने तुमची नेमणूक त्या शेतीची काळ्याची सेवा करण्यासाठी केलेली आहे. जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही नवरदेव असाल तर भगवंताने तुमची नेमणूक पती म्हणून केलेली आहे. जर तुम्ही नवरी मुलगी असाल तर भगवंताने तुम्हाला पत्नी म्हणून नेमणूक केलेली आहे. मग ज्याला पती म्हणून नेमलं त्या पतीला पतीचं काम दिलं असेल ना. समजा मला एका ठिकाणी नेमलं, नेमल्यानंतर ती नेमणूक करताना मला काही पत्र दिलं असेल, बाबा ही नेमणूक केली तुमची, या नेमणुकीचे एवढे अधिकार आहेत, एवढ्या कक्षा आहेत, एवढे मर्यादा आहेत, एवढे वेळापत्रक आहे. समजा एखाद्याला शिक्षक म्हणून नेमलं, आता नेमणूक ज्याची केली जाते त्याला त्याला त्याची कर्तव्य सांगितले जातात. तशी आम्हाला बाप म्हणून नेमणूक केली, आई म्हणून नेमणूक केली, भाऊ म्हणून नेमणूक केली, बहीण म्हणून नेमणूक केली, अशा हजारो नेमणुकी आमच्या केल्यात ना. कुणी केल्यात? भगवंताने केल्यात. बघा लक्षात ठेवा, म्हणजे असं तर कधी घडत नाही की आईच्या पोटी एखादी पोरानी जन्म घेतला आणि ते पोरग 5 वर्षात झालं आणि मग त्या 5 वर्षाच्या पोराला आईने विचारलं की तुला कोणता भाऊ पाहिजे, आता कसा पाहिजे तुला भाऊ, उंच पाहिजे का बुट्टा पाहिजे, गोरा पाहिजे काळा पाहिजे? जो पुत्र त्याच्या पोटी जन्माला आला तो तुझा भाऊ झाला, जी कन्या तिच्या पोटी जन्माला आली ती तुझी बहीण झाली. मग ही नेमणूक कोणी केली? त्या भगवंताने केली. लक्षात ठेवा बरं का, हे जर समजलं तरच आम्हाला डोक्यात काहीतरी शिरण, नाहीतर परमार्थ ही पुरी वाट लागलेली व्यवस्था आहे. परमार्थामधला गाभा राहिला बाजूला आणि भलताच कार्यक्रम चालू झाला आमचा. आमच्याकडे बुद्धिमत्ता ही वापरली जाते पण नको त्या उद्योगात वापरली जाते. आम्हाला आमची स्थितीच माहीत नाही, आम्हाला आम्ही कशासाठी करतोय, काय करतोय, कुठं करतोय, कधी करतोय, याचं फल काय, हे निष्फळ आहे, बाष्फळ आहे का सफल आहे, आम्हाला माहीत नाही. म्हणतो तुकाराम महाराज काय म्हणतात गुरुजी, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी फक्त तू देव ऐसा करी, दावी रूप म्हणजे गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता, पायीनी श्रीमुख देईनी आलिंगन जेवे लिंबलोन उतरीन, पुसता सांगे नित गुज मग बैठोनी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर चालोनिया. मग तुम्हाला सांगत काय होतं ते ऐकून घ्या. कोणाची आई म्हणून नेमणूक केली असेल तर त्या आईची नेमणूक ज्याची झाली त्या आईचं वागणं आईसारखं पाहिजे, बापाची नेमणूक बापासारखी वागणूक पाहिजे, भावासारखी वागणूक पाहिजे. जर तुला भाऊ म्हणून नेमलं तर भावाचं वागणं कसं पाहिजे, तुम्हाला मित्र म्हणून नेमलं, बघा का, इथं सुद्धा भूमिका फार महत्वाची आहे. मैत्री ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. दोन व्यक्तीची मैत्री जर निमित्ताने होत असेल तर तिला मैत्री म्हणत नाही. जसं राजकारणामध्ये दर तासाला मैत्री बदलते, दर दिवसाला मैत्री बदलते, याला मैत्री शब्द वापरला जात नाही. मित्र मैत्रेय 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 शब्द कोणासाठी वापरला माहिती का? हा भगवंतासाठी वापरलेला शब्द आहे. सखा मित्र या सगळ्या गोष्टी बारीक अभ्यास करा. मित्र कसा असावा? परिस्थिती बदलली तरी त्याची मनस्थिती बदलता कामा नाही, त्याला मित्र म्हणतात. नाही तर तुझ्याकडे 2 रुपये तुला असा वाव लय भारी सुनील शेट लय भारी वा तुमचं काम, 5 तकाच्या सुनील शेटचा चहा पिऊस तर सुनील शेटची स्तुती करायची. सुनील शेट म्हणले का आता माझ्याकडे रुपये नाही राहिला, सुनील शेट सोडले ना अनिल शेटकडे झाले, हो अनिल शेट त्याचं काय नाही लागले म्हणले, वा 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 5 तकाच्या असे खाय पुरते प्या पुरते जोडीदार याला मित्र म्हणतात का? नाही. सुखे दुःखे समीकृत्वा, सुख लागू नाही तर दुःख लागू,
तोट्यात जाऊ नाही तर नफ्यात जाऊ, अडचणीत सापडू नाही तर कशात सापडू, साथ सोडणारा मित्र असं नाही. आणि म्हणून ही नेमणूक जी असते ना ही आम्ही करत नाही. आमची बायको आम्ही निवडली नाही. आमचा गैरसमज आहे की मी पोरगी पाहायला गेलो आणि मी पसंत केली, मग मामाला फोन केला आणि मामा म्हणला करून टाक, मग आमची बैठक झाली. हे भ्रम आहे आमचा, भ्रम आहे आमचा. आमची नेमणूक भगवंतानेच केली, फक्त आमचा हा निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, करता करविता भगवंत. निमित्ताचा धनी आहे हे आम्ही निमित्त मात्र आहोत. आम्ही लग्नाला गेल्याने कोणाचं कल्याणही होत नाही आणि आम्ही लग्नाला नाही गेल्याने कोणाचं हाडतही नाही. मग आम्ही समाजाच्या या चालीरीतीमध्ये सुख दुःखात सामील होतो. आपण सगळे आलो म्हणून हा दावा चाललाय का? आपण आलो तरी दावा झालाच असता, कोणी नसतं तरी दावा झालाच असता. आम्ही का आलो? ज्या व्यक्तिमत्वाचा हा दावा आहे त्याचं ऋणानुबंध आमच्याशी आहे आणि ऋणानुबंध त्या परिवाराशी, त्या संबंधित असणाऱ्या परिवाराशी जेव्हा आमचे असतात तेव्हा हा ऋण आमच्या मनामध्ये जाग होत. ही कर्जाची नोटीस आम्हाला अंतरंगातून येते आणि आम्ही म्हणतो जायलाच पाहिजे. माझा तोटा नफा फायदा याच्याकडे लक्ष न देता येन सांडीजे तुवा आपुले विहित कर्म हे केलंच पाहिजे. हे करताना तोटा झाला तरी चालेल, हे करताना माझं एखादं महत्वाचं काम बुडलं तरी चालेल, हे करताना माझं नुकसान झालं तरी चालेल, पण मला हे करायलाच पाहिजे. याला म्हणतात विहित कर्म. विहित म्हणजे नेमून दिलेलं कर्म. मग आता हे थोडं बारीक आहे का? प्रत्येकाला काय काम नेमून दिलं? आमच्यापासून सुरुवात करतो गुरुजी. एक डॉक्टर आहे ना, डॉक्टरची शपथ ज्या दिवशी घेतली असेल त्या दिवशी आम्हाला सांगितलं पैसा धन दौलत तुमचे व्यक्तिगत काम खाजगी याच्याकडे लक्ष न देता जो रुग्ण तुमच्याकडे आला असेल त्याची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असं समजून हे कर्म तुझ्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. ही तुला डॉक्टरची सनद दिलेली आहे, सनद. वकिलाची सनद, शिक्षकाची सनद. ही सनद शब्द जो आहे ना, हा शब्द हा तपस्वी माणसाची तपश्चर्या या दृष्टिकोनातून घेतला जातो. मग हा जर उद्देश डॉक्टरचा ठेवला असेल तर डॉक्टरच्या मनामध्ये नेहमी रुग्ण भावना ही कशी असली पाहिजे? सेवा भावाचीच असली पाहिजे. तसं शिक्षकी पेशामध्ये एका शिक्षकाला 1,00,000 रुपये पगार असेल तर एक शिक्षक घरून भाकरी बांधून नेऊन शिकवायला जात असेल, म्हणत असेल माझं अजून ग्रेड आली नाही, मला अजून मार्ग मिळाले नाही. हा परिणाम कुठपर्यंत? वर्गात जाईपर्यंत त्या शिक्षकाच्या डोक्यात हा विषय असला पाहिजे. वर्गात गेल्यानंतर समोर 10 मुलं बसलेली आहेत, मी ग्रँटेड आहे का नॉन ग्रँटेड याचा संबंध आहे का इथं नाही. ते समोर 10 कोण बसले? ते भगवंत बसले आणि मी त्यांचा भक्त बसलेला आहे. मला जेवढं कळालं, मी आतापर्यंत जे शिकलो, मला या विषयातलं जेवढं परिपूर्ण ज्ञान असेल, जेवढं काय असेल तेवढं सगळं ओतप्रोतपणे समर्पित भावनेतून त्यांच्या पुढे सादर करणं हा एकमेव विषय त्या तासाच्या वर्गात चालला पाहिजे. नाही तर मग जेवढी सुपारी तेवढी पिपानी असा शब्द जेव्हापासून आला तेव्हापासून डॉक्टर लोक लक्ष द्यायना. म्हणजे डिपॉझिट भरलं का? नाही. मग उद्यापासून तो सलाईन बंद. अरे हा कोणता धर्म आहे? वकील म्हणतो फी आणली का? नाही. मग ही काय केस? हे कागदपत्र कोणलाय देन काय कर? मी काय तू ही केस चालवी? नाही. ड्रायव्हरला मध्ये फोन, ओ माझ्या खात्यात पैसे टाकले का? नाही. मग ही गाडी आणि चावी मी चाललो आणि तुम्ही कोणाला देऊ? तुम्ही तुमचा निपटा. याला काय म्हणतात? सांडीचे विहित कर्म. आपल्याला जी नेमणूक दिली ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. त्याचे पैसा किती मिळाला, काय ठरलं होतं, हे नंतर हे कळायला लावणं आपलं जबाबदारीचं काम आहे. समजा इरीचा सौदा घेतला, 5 पर्साचा सौदा घेतला आणि 5 पर्साला अजून 10 फूट कमी आहे. हा म्हणतो माझे पैसे संपले आणि मग तोट्यात गेलो आणि तुम्ही तुमचा निपटा. याला कुणी सौदा देईन का?
ते तोट्यात जाऊ नाहीतर नफ्यात जाऊ, माप मोजून द्यायचं आणि घ्यायचं. मग हे कधी कळायला पाहिजे होतं, याला सौदा घ्यायच्या आधी कळायला पाहिजे होतं की बा हा सौदा आपण 2 लाखाला घ्यायला पाहिजे. तिथं 4 लोकांच्या स्पर्धेमध्ये यांनी 1.5 लाखाला घेतला आणि मग स्पर्धा चालू झाली, 1.5 लाखाला घेतला आणि नंतर तोट्यात गेला आणि मग नाठाळीस आला. असे नाठाळीस येणारे परमार्थात कधीच टिकत नाही, त्यांना परमार्थ समजत नाही. आणि म्हणून लग्न केल्यानंतर नाठाळीस कधी येऊ नका. ज्या बाईशी लग्न झालं तिच्या सोडून विचार डोक्यात घेऊ नका, नाही तर ही बाई अशीच निघाली, ती कशी निघाली ती तुमचं नशीब आहे, त्याच्या पलीकडे डोकं लावू नका. एकदा का लग्न झालं, एकदा का 7 फेरे घेतले, एकदा का अग्नीच्या साक्षीने तुम्ही शपथविधी झाला. हा शपथविधी जसा एखाद्या मंत्रिमंडळाचा असतो तसाच हा शपथविधी देव ब्राह्मणाच्या साक्षीने आपल्या लग्नामध्ये अग्नीच्या साक्षीने आपण घेतो. एकदा का घेतला मग नंतर तुमच्या सगळ्या गोष्टी या कल्पना आहेत, कल्पनेची बाधा आहे. ही कल्पना कधीच करू नका. जे सत्य आहे ते सत्य आहे. माझी आई ही माझ्यासाठी देव आहे, देव आहे. मग ती मिसरी लावू नाही, ती तंबाखू खाऊ नाही, तर रोज शिव्या देऊ, ती आई आहे, आई आहे, देव आहे, देव आहे. याच्या पलीकडे डोकं लावायचं नाही. जो डोकं लावायला गेला त्याचा धर्म डुबला, लक्षात ठेवा. बऱ्याच लोक म्हणतात आमच्या भंगार आहे, आमच्या अशीच वागली, आमच्या आईने आमच्या थोरल्या भावाला असं केलं, मला असं केलं. हा जो तुमचा भ्रम आहे ना, भेदा भेद भ्रम अमंगळ, आता भ्रम आहे. आई कधीही कधीही असा विचार मनात आणत नसते. कधी आणते? जेव्हा तिच्या मर्यादा संपतात. तिने समजून सांगून पाहिलं तरी तुम्ही ऐकत नाही, तिने सगळे प्रयत्न करून पाहिले तरी तुम्हाला समजत नाही. मग तिच्याकडे शेवटचं असं राहतं की तुमचा सहकार बंद करायचा, तुम्हाला सहकार्य बंद करायचं. आणि मग तुमच्या डोक्यात येतं तुम्ही आधी किती नालायक सारखे वागले हे विसरता आणि प्रत्येकाला टिमकी वाजत असता, आमच्या बघा कशी करते, त्याच्याशी अशी वागती आणि माझ्याशी अशी वागती. पण त्याचा इतिहास आपण कोणाला सांगत नाही. आणि म्हणून महाराज याच्या पुढचं चरण अत्यंत महत्वाचं आहे. ज्या चरणाचा अर्थ आमच्या आयुष्यात आम्हाला कळला पाहिजे. येन सांडिजे तुवा फुले विहित कर्म परी. अर्जुना बघा बर का, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले. येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी, कर्मफली आसन धरावी कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतु विन. आता बारीक आहे का बर का, हे चरण या 10व्यात संपलं तरी चालेल, पण या चरणापुरताच परमार्थ कळून घ्या. आता किती किती महत्वाचं आहे, परी कर्मफली आसन धरावी, कर्माचं फळ आणि त्याची आसक्ती हे सगळ्यात धोकेदायक आहे. एखाद्या डॉक्टरनी एखाद्या पेशंटला 2 रुपये मिळण्यासाठी एखादी गोष्ट करायला सांगितली, बरोबर का, आता फार बारीक विचार करा बरं का, सुनिश्चित बारीक विचार करा. एक पेशंट माझ्याकडे आला असेल आणि मला त्याचा आजार लक्षात आला असेल, पेशंट वैतागलेला असेल, तो चिंदा चिंदा मला म्हणतो डॉक्टर साहेब माझं रक्त तपासून घ्यायला लागलं, काय लागेल ते खर्च लागू द्या पण मला नीट करा. माझा अंतरंग मला म्हणतो पिनुशेटला तर रक्त तपासायची गरज नाही, 2 गोळ्या दिल्या तर पिनुशेट नीट होईल. आणि पेशंट तर मला म्हणतो काही करा. मग माझ्या डोक्यात जर स्वार्थ जागृत झाला, म्हणतोय ना जो मग घाला ना 500 रुपये लागेल काय, पिनुशेट 500 रुपये भरून टाका रक्त तपासून घेऊ. आता पिनुशेटच्या म्हणण्याप्रमाणे घडलं, मलाही वाटलं 500 रुपये मला भेटले, पण माझा अंतरंग मला काय सांगायला पाहिजे भामटे, अरे गरज नसताना पिनुशेटला 500 रुपयाला खड्डा घातला का, अरे लाज वाटली पाहिजे तुला, इकडं भजन करतो कीर्तन करतो प्रवचन सांगतो याला 500 रुपयाला खड्डा घालतो काय, लाज वाटली पाहिजे तुला म्हणायला की मी वारकरी आहे, मी वारकरी आहे. ज्याच्या अंतरंगातून असा आवाज निघतो तो वारकरी, बरोबर का, बाकी सगळी भामट्याची दुनिया बसलेली आहे. मग या वाक्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात नीट लक्षात घ्या. कर्मफली आसन धरावी, 2 रुपयासाठी कर्म करायची इच्छा ठेवू नका.
दोन रुपये मिळणार आहेत म्हणून मी काम करतो, नाही पुण्याचं काम आहे म्हणून मी करतो. मग पुण्याच्या कामात पैसे का मिळतात? कारण पुण्याचं काम दोन्ही बाजूने केलं जातं. बघा बरं का, आता हे थोडं गुरुजी या परमार्थाच्या गादीचा विषय सांगतो तुम्हाला. परमार्थाच्या गादीवरती एक चिंतन आयुष्यात लक्षात ठेवा. एखादं कीर्तन, एखादं प्रवचन, एखादं भजन, एखादं वादन, एखादं गायन, जो कोणी करतो परमार्थाच्या गादीवर बसून, परमार्थाच्या व्यासपीठावर जो कोणी कार्यक्रम करतो, त्याच्यासाठी एक नियम परमार्थात सुवर्षित दिलेला आहे की कीर्तन एकात करू नये. सुपारी घेऊन बाबा 1000 रुपये देता का सुनील शेट्टो, येतो तुमच्याकडे, नाही तर मग माझ्याकडे दुसरं गिराईक आहे. माझा टायमिंग ठरलेला आहे, माझी डायरीत बघा, माझं ठरलेलं आहे 1000 रुपयाचे असले तर तुमचं कीर्तन करीन, नाही तर मग तिकडे 2000ची सुपारी माहीत पडलेली आहे. कीर्तन एकात करू नका. पण हे सांगताना परमार्थाने एक नियम दिलाय, फुकाट ऐकू नका. बघा का, हे ज्याला कळलं ना त्याला परमार्थ कळलं बरं का. नाही तो का म्हणतात मग येतं खायला माग होते महाराज लोक, यांच्या डिझेल पत्र घालू लागतील यांना. परमार्थात सांगितलं कुठलीही गोष्ट परमार्थातली फुकट ऐकू नका, फुकट करू नका. एखादा महाराज तुम्हाला दिंडीला घेऊन गेला ना, तर तुम्ही यथाशक्ती यथाज्ञाने तुमची ऐपत आहे तेवढे 2-5 रुपये त्याच्या त्या दिंडी सोहळ्याला अर्पण करा. पण काही लोकांनी काय केलं माहिती का, परमार्थाचा धंदा खोलला आणि या धंद्यापायी परमार्थाची वाट लावून टाकली. परमार्थ अंतरंगाचा विषय आहे, बहिरंगाचा विषय नाही. चोखा महाराज म्हणतात, उस डोंगा पर रसंग मे डोंगा का भुल्ला सी वरलिया रंगा, नदी डोंगी पर जल नवे डोंगे का भुल्ला सी वरलिया रंगे, कमान डोंगी पर तीर नवे डोंगा का भुल्ला सी वरलिया रंगा, चोखा डोंगा पर भाव नवे डोंगा का भुल्ला सी वरलिया रंगा. बघा परमार्थामध्ये स्वार्थ आहे तर मग जगाचं काय घेऊन बसले. जर परमार्थ स्वार्थ भावनेने केला जातो, मला नाव व्हावं, मला प्रसिद्धी मिळावी, मला प्रतिष्ठा मिळावी, मला पैसा मिळावा, मला प्रॉपर्टी मिळावी, मला पद मिळावं, या हेतूने जो परमार्थ करतो तो स्वार्थ सोडून दुसरं काही साध्य ठेवत नाही. मग या ओवीमध्ये माऊली जे सांगतात, कर्मफली आसन धरावी का, कारण समोरच्या माणसाने त्याच्या अंतरंगामधून तुम्हाला खुश होऊन 2 रुपये देण्याची भावना ठेवली तरच तुम्ही जिंकलात. जर मी एखाद्याला टोचलं आणि मी त्याला इकडे पैसे दे असं म्हणता असं तुम्ही कोण आहे, भिकारी. उलट ज्याला टोचलं त्याने जर म्हणले डॉक्टर साहेब भाऊ तुमचे पैसे घ्या ना, असं म्हटल्यानंतर मी काय झालो, स्वाभिमानी झालो. पण मीच मागा पण द्यायला पैसे म्हणा ना आता नाही. मग हे सौदे म्हणजे काय झालं, आपण कोण झालो, याचक झालो. आणि याचकाच्या भूमिकेत परमार्थ कधीच केला जात नाही. या जगात धर्मसंस्थेमध्ये गुरुजी 4 प्रकारचे लोक वर्णन केलेले आहेत, 4 प्रकारचे लोक समाजामध्ये वर्णन केलेले आहेत. एक आहे योगी, एक आहे त्यागी, एक आहे भोगी आणि एक आहे जोगी. आपल्यापैकी प्रत्येक जण या 4 मध्ये बसतो. 4 पैकी एक आम्ही आहेत. मी एक तर भोगी असेल किंवा योगी असेल किंवा जोगी असेल किंवा त्यागी असेल. बघा बरं का, हे तुम्हाला कळलं पाहिजे तरच समाज कळतो, नाही तर समाजामध्ये सगळी वारं हे अज्ञानाचं पसरलेलं आहे. ही धृती स्मृती विभ्रंत कर्मयत करू त्या शिवम प्रज्ञापराधम तदुच्यते सर्व एवम प्रकोपनम. या जगात फार कोप झालाय सध्या, सगळ्या गोष्टीचा कोप झालाय. जिकडे जाल तिकडे तुम्हाला संघर्ष आणि तिकडे सगळं जाल तिकडे सगळा फडका उठलेला आहे. अग्नि फडकला युद्धाचा तू अशी होऊन बसे, तरुणी असोनी रक्त नवसळे नवजवान तुझं म्हणावे कसे. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की जवानांची ही क्रांती ही आता योग्य परिस्थितीत पडली पाहिजे, नाहीतर या चुकीच्या मार्गाने चुकीच्या समस्येमधून हा जर व्यवहार चालला तर हे जग विकोपाला गेलेलं दिसेल. काय सांगतो याच्याकडे बारीक लक्ष द्या की
हे जग चार माणसाने भरलेलं आहे. या गावात फक्त चारच लोक राहतात. एक तर राहतो त्यागी, एक तर राहतो योगी, एक तर राहतो भोगी आणि एक तर राहतो जोगी. या चार माणसांचे चार वर्ण पडतात. बरोबर का? चार माणसाचे चार वर्ण पडतात. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतो चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभाग छा. बरोबर का? बारीक आहे का? तुम्ही कोणत्या घरात जन्माला आले, तुम्ही कोणत्या गावात जन्माला आले, तुमच्या आईचं नाव काय, तुमच्या बापाचं नाव काय, तुमच्या खानदानीचा इतिहास काय, हे सगळं थोडं वेळ बाजूला काढून टाका. अहम को अहम यावर लक्ष द्या. आपण एका तारुण्यामध्ये 18 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला संज्ञान म्हणून समजलं जातं. भले तुम्ही 10वी नापास असू द्या तरी तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. भले तुम्ही 10वीत पहिले आले तरी तुम्हाला एकाच मताचा अधिकार निर्माण झाला. याच्यावर थोडासा अभ्यास करा. को अहम याकडे लक्ष द्या. चार वर्ण ज्या समाजाने निर्माण केले त्या समाजाचे गुण आणि कर्म यावर आधारलेली ही संस्था आहे. ही कुठल्याही जन्मबल प्रवृत्त ताकदीवर नाही. तुम्ही वामनाच्या पोटी जन्माला आले म्हणजे वामन झाले असं कुठं लिहिलेलं नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्या खानदानी जन्माला आले म्हणजे तुम्ही छत्रपती झाले असा कुठेही शब्दाचा उल्लेख नाही. तुमचं वागणं जर त्याला कुठे साजेसं नसेल तर तुम्ही त्याच्यावरती असणारा उपद्रव आहात हे ज्याच्या त्याच्या शब्दात त्याने त्याने समजून घ्यावं. मग या जगात या चार वर्णाची रचना कशी आहे? ब्राह्मण हा त्यागी असला पाहिजे, क्षत्रिय हा योगी असला पाहिजे, वैश्य हा भोगी असतो आणि शूद्र हा जोगी असतो. बरोबर का? आता हे परत बारीक आहे का? जोगी म्हणजे काय? स्कीमे 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 खरा अर्थ. अरे स्कीमे पण ती स्कीम कोणासाठी आहे? गरिबासाठी. मग गरिबाला काय फरक पडतो? काय फरक पडतो? मी गरीब नाही का? लाटायसाठी गरीबही व्हायला तयार आहे, मानासाठी मोठाही व्हायला तयार आहे. नवकोट नारायण आम्हीच आणि पिवळं कुपन आमच्याकडंच, भूमीचा दाखला आमच्याकडंच आणि 50 बिघे जमीन आमची. अरे दोन्ही कसं काय? तुम्ही जसं वारं असून तसं आमचं काम आहे. स्कीम आली गरीबाला तर आमचा अर्ज पहिला, श्रीमंताचा सत्कार आहे आमचा दाखला पहिला. मग दोन्हीकडे आपण जर राहायला लागलो तर आपण कशातच गरके ना घाटके. लक्षात ठेवा, वस्तुस्थितीला धरून जीवन जगता येणारा माणूस समाधानी असतो. या गावाने या इतिहासामध्ये खूप काही गोष्टी शिकवल्या जगाला. या गावामध्ये श्रीमंतातले श्रीमंत राहत होते पण त्या श्रीमंतीचा त्यांना कधी गर्व नव्हता. एखाद्या गरिबाला नड लागली की त्याची हक्काची जागा म्हणजे श्रीमंताचं घर असायचं. तिथं गेल्यानंतर तो कधीही खाली हात पाठीमाग आला नाही. हे या गावाने पिढ्यान पिढ्या सांभाळलेली परंपरा आहे. याच्यावरती बारीक अभ्यास तुम्हाला एखाद दिवशी निवांत कधी गोरखनाथापाशी नाही तर तुळजाभवानीपाशी शिकवण की 5 पिढ्यापूर्वी या खानदानीत काय झालं होतं, 10 पिढ्यापूर्वी या गावात काय घडलं होतं आणि तिथं धर्म कसा टिकला. या गावातल्या गरिबाला गरिबीची कधीच चिंता नव्हती कारण त्याला माहित होत की या गावातला श्रीमंत माझ्या पाठीची सदैव उभा आहे. जसं आपण फक्त फोटो लावितो स्वामी समर्थाचे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थाची त्या काळात गरज नव्हती कारण खातगावचे नागरिकच समर्थ होते आणि ते म्हणायचे भिऊ नकोस मी आहे गावात. आणि ही इज्जत ही परंपरा कित्येक पिढ्यान पिढ्या गावांनी टिकून धरली. 1180 साली खातगावची स्थापना झाली. 1180 साली या गावाला गावपण मिळालं. त्याच्या आधी याची परंपरा वेगळी आहे. 1180 साली जेव्हा या गावाला गावाचा दर्जा मिळाला त्या काळात या गावाची संरचना कशी घडली असेल. या गावात हमीद नावाच्या सरदाराने ज्यावेळेस आपला तळ ठोकला त्यावेळेस या गावाने आपला संयम कायम ठेवला आणि त्याला सांगितलं तुम्ही 2 दिवसाचे पाहुणे आहात, पाहुणे म्हणूनच राहा. आणि या गावाने त्या प्रसंगाला कधीही साथ दिली नाही म्हणून या गावात कुठलाही अन्य विषय नाही. याची ताकद जगाच्या पाठीवर या. आता या खातगावचं नाव खानागाव होतं. काय होतं? खानागाव. हे उर्दू मध्ये नाव आहे खानागाव. कारण का? कारण हमीद नावाच्या सरदारने ज्या ठिकाणी स्वारी केली ते गाव हिंगणगावच्या अलीकडं आणि खातगावच्या मध्ये होतं त्याला हमीदपूर म्हणायचं. पण एकदा काय झालं, पेंढार आला. आता पेंढार कोणाला माहित नसेल, फक्त आम्हाला पिंपरी पेंढार नावाचं गाव माहिती आहे किंवा पेंढार नावाचे गाव माहिती. हे पेंढार कसं येत असतं? पेंढार म्हणजे दरोडेखोरांची टोळी यायची, ती टोळी हत्ती घोडे सगळं घेऊन यायची
1500 पैलवान लोक यायचे आणि सगळ्या गावावर दरोडा टाकायचे. त्यांच्या ताकद एवढी होती की गावातला कुणीही विरोध करू शकत नव्हता. त्या हमीदपूर जो काही खादगाव आणि हिंगणगावच्या मध्ये वसलं होतं तिथं पेंढार आलं आणि त्यांनी ते सगळं गाव लुटून नेलं. मग त्या हमीदपूरचे लोक सैवीर झाले आणि मग ते सगळ्यात जुनं गाव आपल्या परिसरातलं सगळ्यात जुनं गाव हिंगणगाव आहे. त्याची स्थापना 980 साली झालेली आहे. त्याच्या आधीपासून ते गाव अस्तित्वात होतं आणि मग त्याच्या आश्रयाला गेले. त्यांनी त्याला पूर्वेकडे आश्रय दिला. पाटलांचे पूर्वेकडे जे वसाहत होती जागा होती तिथं आश्रय दिला आणि मग ते हमीदपूर विस्थापित झालं. आजही तुम्ही उतारे जर पाहिले तर खादगावचे उतारे टाकळीचे निघते. टाकळीच्या उतार्याबरोबर खादगावच्या माणसाला ते खादगावची जमीन असून सुद्धा टाकळीचे उतारे निघते. हमीदपूरच्या जमिनी हिंगणगावच्या उतार्यात तलाठ्याकडे निघतात आणि हिंगणगावच्या जमिनी हमीदपूरच्या उतार्यावर निघतात. याच्याकडे थोडं बारीक आता हे सगळे तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे माणसं आहात. या सगळ्या गोष्टीमधला अभ्यास तुमचा जास्त आहे. पण हे सांगायचं तात्पर्य काय, या गावात सामर्थ्य होतं. या गावातला गरीब कधी उपाशी राहिला नाही. या गावाच्या पाटलाला दुपारी 12 वाजता दवंडी देवाची सवय होती. गावात कुणी उपाशी आहे का, गावात कुणी पाहुणा आहे का. आणि वाड्यावरती जेवणाच्या पंक्ती ठेवल्या जायच्या पाटलाच्या वाड्यावरती आणि सगळे पाहुणे हक्काने आणि गावातल्या घरामध्ये ज्याच्याकडे दुःख आहे, ज्याच्याकडे त्रास आहे, ज्याच्याकडे खायला अन्न नाही तो त्या वाड्यावर जेवायला असायचा. या गावात उपाशी कुणी कधी झोपला नाही ही या गावाची अखंड परंपरा होती. आता काय साध्य साचे सप्ते संपले का दुसऱ्या दिवशी त्याचा कोणी चर करते. 9 दिवसाचे नवरात्र झालं का 10व्या दिवशी तू तुझ्या घरी तुम्ही माझ्या घरी. विषय कुठे अडकला हे समजून घ्या. म्हणून तुकाराम म्हणून या अभंग ओवी मध्ये माऊली म्हणतात परी कर्मफली आसन धरावी. दुसरे वाक्य ऐकून समजून घेण्यासाठी हे प्रवचन बारीक ऐका. कुकर्मी संगतीन व्हावी ते सत्क्रियाची आचरावी हेतू विन. कुकर्मी संगतीन व्हावी, वाईट कामानं माणसाने कधीही प्रवृत्त होऊ नये. माणसं वाईट काम का करतात. एखादा ट्रकवाला लोखंड व्हायचं सोडून वाळू का वाहतो. एखादा डॉक्टर एखाद्याच्या चांगल्यासाठी आदबण्याऐवजी वाईटाची इच्छा का ठेवतो. एखाद्याचा वकील एखाद्या डाकूची केस का घेतो. एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला कॉपी का पुरवतो. गुरुजी बारीक आहे का, चिंता नीट आहे का. एखादा पुढारी एखाद्या सार्वजनिक कामात भ्रष्टाचार का करतो. एखादा ठेकेदार एखाद्या रस्त्यात डांबर का खातो. एखादा साधू साम्राज्य का उभा करतो. नीट बारीक आहे का, नीट उभा कर. साधू कसा पाहिजे, साधू वैराग्यपूर्ण असला पाहिजे. साधू म्हणजे काय, त्याला पायात चप्पल पण नाही असा साधू. साधू खटाव का घालतात, कारण खटावाला सांभाराकडे जायची गरज लागत नाही. साधू दाढी का वाढवतात, नाव्याची गरज नाही म्हणून साधू दाढी वाढवतात का, कारण वैराग्य आलेल्या माणसाला कोणाकडे जायची गरज लागली नाही पाहिजे. स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे म्हणून साधूचे केस वाढलेले दाढी वाढलेले असते. आता आपण कोरायसाठी 50 रुपये घालतो दाढी कोरायची, कोरण्याची नाद लागला. पण ही कोरताना आमच्या डोक्यात त्या कोरीव दाढीचा इतिहास त्या छत्रपतींनी रचला. त्या छत्रपतींचा एक तरी गुण आमच्यात आहे का, मग फक्त दिसायला आम्ही छत्रपती सारखे दिसलो म्हणजे आम्ही छत्रपतीच्याच मार्गाने चाललो असा भ्रम ज्याला झाला त्याचं जीवन बर्बाद झालं. मग कुकर्मी संगतीनं व्हावी या शब्दाचा अर्थ नीट बारीक ऐकून घ्या. या जगामध्ये लाखो प्रकारचे धंदे आहेत. एक जण शेंगदाणे इकतो, एक जण फुटाणे इकतो, एक जण भेळ इकतो,
एक जन मांस विकतो, एक जन मासे विकतो, एक जन पानी विकतो, एक जन दूध विकतो, एक जन दारू विकतो, बघा नीट बारी काय का, सगळे कशासाठी करतात, सगळे काहीसाठी करतात. समजा मी औषधी घेतो, जाऊ दे सुरू करा माझ्यापासून, लोकांना कायला बदनाम करू परत लोकांच्या नाही. मी औषधी घेतो कशासाठी करतो, माझ्या पोटासाठी, माझं घर चालवायचंय मला, माझा संसार चालवायचा आहे मला, म्हणून 2 रुपये मिळावे म्हणून मी व्यापार करतो. डॉक्टर हा सुद्धा काय झालाय, आता व्यापारी झालाय. मास्तर काय झालाय, व्यापारी झालाय. वकील काय झालाय, व्यापारी झालाय. दुकानदार कोण आहे, व्यापारीचे. कबा या गावाला सेवेची गरज आहे म्हणून मी दुकान टाकलं. असं फक्त दुकान एकाच माणसाने चालवलं. कुणी चालवलं, तुकाराम महाराजाचं दुकान होतं. आपले सगळे सगळ्याचे दुकान आहेत, किराणा दुकान आहे, तुकाराम महाराजाचं दुकान होतं. तुकाराम महाराजाचं दुकानातलं गिराईक काय करायचं, तुकाराम महाराज काय करायचे, येद्राद्वारी ऐकून घ्या. भयाली महाराजाकडे, महाराज रामकृष्ण हरी. महाराज म्हणले काय आज नाही दुपारी आली. बाई म्हणली पाहुणे आले. आता तुम्ही सांगा आमच्यासारखे धंदेबाई दुकानदार काय म्हणतील, काय पाहिजे, साखर पाहिजे, किती पाहिजे, 1 किलो पाहिजे, 40 रुपये दे. बाई म्हणेन माझ्याकडे 20 रुपये आणि 1/2 किलो घेऊन जा, काय घेणं पडलं ती फेकून दे, नाही तर वाटून टाक, नाही तर फुगाट वाट, मला काय घेणं त्याच. तुकाराम महाराज तसे नव्हते. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, धन्याचा हा माल मी तर हमाल भारवाही. बाई पाहुणे आले, कुठून आले, अहो आमच्या लेकीकडचे लोक आले. किती आहेत, 4 लोक आहेत. किती वेळ थांबणार आहेत, मी विचारलं नाही पण थांबत्यान. मग त्यांना तर चहा पाणी कर, आता हे दुकानदाराचं काम आहे का, पण नाही. तुकाराम महाराज काय म्हणायचे, बारीक ऐकून घ्या, चहा पाणी कर, मग त्यांना गोड धोड जेऊ घाल. महाराज फुटकी कवडी नाही खिशात, फुटकी कवडी नाही खिशात. तुला मी काही विचारलं का, पाहुणे कोणाकडे आले, तुझ्याकडे आली. तू कोण आहे, खातगावची. इज्जत कोणाची जाणार आहे, खातगावची. खातगावचे पाहुणे बिगर खाऊ घालता, जर खातगावातून गेले चव कोणाची जाणार आहे. खातगाव काय, खातगाव हलकट आहे तुमचं. अहो त्याचे जावय आला तर कोणी खाऊ नाही घातलं, म्हणजे गाव जावय. आता बघा बरं का गुरुजी, शब्द ऐका, पण कुठं बाहेर पाहुणे गेले, अहो आम्ही खातगावचे जावई आहेत, ते म्हणत नाही की आम्ही बाळूचे जावई आहेत, की आम्ही आमच्या सुनीलचे जावई आहेत. काय म्हणतात, आम्ही खातगावचे जावई आहेत. म्हणजे हा कार्यक्रम कसा असतो, सार्वजनिक असतो. गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता औदशा येई देशा, गावा गावासी जागवा, भेदभाव समूळ निपटा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. या गावाचं प्रत्येक कर्म तुमच्या गावाच्या इज्जतीला कारण आहे. तुमच्या गावात चांगलं घडलं तर सगळ्या गावाचं नाव रोशन होणार आहे. तुमच्या गावात एखादा मुलगा जर विद्यापीठात पहिला आला तर प्रत्येक जणाची छाती फुगणार आहे. भले तुम्ही त्याच्याशी काही नका करीना, मग आपलं खातगाव आपला मुलगा आहे, आमचा पोरगा विद्यापीठात पहिला आला, आणि तेच तुमच्या खातगावचा पोरगा चोरी धरला तर इष्टी मध्ये हा खाली मान घालून बसतो. शेजारी म्हणतो खातगावचा पोरगा धरला ना, हा म्हणत नाही, हा मोठेपणा दाखवित नाही, हा खाली गाल घालून बसतो. कुठले पाहुणे तुम्ही, आम्ही टाकळीच्या जवळ, टाकळीच्या जवळ म्हणतो बरं का, बघा बरं का नीट ऐका. पाहुणे कुठले तुम्ही, आम्ही टाकळीच्या जवळ राहतो म्हणतो. आणि तेच जर एखाद्या पेपरमध्ये नाव आलं की खातगावच्या मुलाला सुवर्ण पदक मिळालं, आणि त्यांनी नका काही विचारणार, हा म्हणतो मग ही बातमी वाचते का, अहो सुवर्ण, अहो मी खातगावचा आहे, ही बातमी माझ्या गावची आहे, हा मुलगा माझ्या गावचा आहे, का बरं, त्याची जबाबदारी कुणावर आहे, कुणा एकावर नाही. हे सगळी नाव आहे, आपण सगळे एका नावेत बसलेलो आहोत. ऐकून घ्या, हे समजलं तर समजलं, नाही समजलं तर तुमच्या किती कीर्तन ऐका आणि किती प्रवचन ऐका, याच्या पलीकडे काही घडणार नाही. गैरसमज आहे तुमचा की देवाचं केल्याने देव आपलं करतो. देवासाठी काहीच करायची गरज नाही, कारण या देवाने जग निर्माण केलंय. तो काय तुमच्या भक्तीचा भुकेला नाहीये, हा फक्त भक्तासाठी भक्ती करणार असला पाहिजे, देवासाठी नाही. एवं सतत युक्ता ये भक्त्वास्ताम परी उपासते हेच्या शक्य उत्तम हे शांके योग विक्तमा. भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण म्हणतो, अरे अर्जुन तो भक्त श्रेष्ठ आहे की जो माझी भक्ती अंतःकरणातून निस्वार्थ भावनेतून करतो. मैया वेश मनोयेमा नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयोपेता तेमी युक्त तमा मता. सुनील शेठ मला काही कळत नव्हतं, जगातलं पहिलं प्रवचन कुठं केलं असेल मी माहिती तुम्हाला. आता बघा ऐका बरं, एकदा काय झालं, एकदा काय झालं,
सुनील शेट्टी छाती दुखायला लागली. सुनील कुलकर्णी सकाळी 7 वाजता दवाखान्यात आले, बीपी चेक केला, त्याला औषध दिलं. ते म्हणले डॉक्टर साहेब एक घोटाळा झाला. काय झालं? ते म्हणले आमची सासू वारली, तिचा दवा सकाळी 8 वाजता आहे, पण त्या ज्या महाराजाला ठेवलं होतं बरं का गुरुजी, ज्या महाराजाला नेमलं होतं ते ऐन टायमाला नाही म्हणला. आता काय देवानी बुद्धी? मी म्हणलं सुनील साहेब काळजी करू नका, मी होतो प्रवचन लागलो, मला काही कळतच नव्हतं. हे व्यासपीठाव माझ्या आयुष्यात मी कधी बसलो नव्हतं परमार्थात. मला टोचाटोची सोडून कधी डोकं लावायला संधी मिळाली नाही. पाठन तर काही असेल, घरात वातावरण चांगलं असेल, 4 प्रवचनं केली ऐकली असतील, पण प्रवचन म्हणून परमार्थामधलं पहिलं प्रवचन माझ्या आयुष्यातलं कुठं केलं असेल तर खातगावच्या स्मशानभूमीमध्ये केलं. ते आपल्या सरांची मंडळी, आमच्या डॉक्टरांची आई, सातपुते डॉक्टरांची आई वारली होती, आणि त्या प्रवचनाला बसलो. मला त्या टायमाला पसायदान सुद्धा पाठ नव्हतं, बरोबर का? आता पसायदान सुद्धा मला येत नव्हतं. मी प्रवचन चालू असताना एकच विचार करायचो, जर पसायदान मला म्हणायची वेळ आली तर काय होईल बा माझं. मग तेवढ्यात मला आयडिया सुचली, तेवढ्यात मला आयडिया सुचली. ते प्रवचन संपलं, मग तो आता प्रवचन काय ठीक आहे गंमत घ्या, 45 मिनिटं लोक गोंगवायला गेले, नॉलेज लागत नाही, कोणी येणं करू शकतो 45 मिनिटं? हा 45 दिवसाची एखादी जर कार्यक्रम ठेवला तर तिथं कोणी तंग धरणार नाही. हे लाखाचे महाराज आहेत ना, यांना फक्त एकदा गुरुजी 45 दिवसाच्या कार्यक्रमाला आणा, मग मी तुम्हाला दाखवतो. कारण त्या काळात जरी मला काही नव्हतं, पण आमच्या गावाने माझं भाग्य उजळलं. 100 तास MIDC मध्ये आणि 100 दिवस जेव्हा मी पारनेरमध्ये राहिलो तेव्हा या पूर्ण काळामध्ये फक्त पुस्तकं पुस्तकं ग्रंथन ग्रंथ, बाकी डोक्यात काहीच घेतलं नाही. म्हणलं जाऊ द्या, जे होईन ते होईन, जिकडं उजळण तिकडं उजळण. फक्त आमच्या भावाने आमच्यावरती कृपा केली. इतिहासामध्ये नोंद आहे की राम लक्ष्मणाच्या आसऱ्यात राहिला, पण माझ्या आयुष्यात मला माझ्या लक्ष्मणाच्या आसऱ्याने त्या काळात तग धरावं लागला. आणि इतके ग्रंथ, शेकडो ग्रंथ त्या काळामध्ये माझ्या वाचनात आले, आणि एकाग्र बुद्धीने फक्त डोक्यात एकच असत हा ग्रंथ, आणि मी माझ्या डोक्यात काहीच नसायचं. कोणता दिवस हे मला कळत नव्हतं, सूर्य उगवला का मावळला मला माहीत नसायचं, काहीच कळत नव्हतं. सगळे झोपायचे, मी जागायचो, मी झोपायचो, सगळे जागायचे. या परिस्थितीमध्ये तो काळ गेला, आणि मला या भाग्याने या ज्ञानाकरता पुढे नेण्याचा प्रयत्न भगवंताच्या कृपेने केला. म्हणून 2 शब्द तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलतो. काय सांगत होतो तुम्हाला मी? कुकर्मी संगतीनं व्हावी. एखाद्या चांगल्या कामात 2 रुपये मिळाले आणि एखाद्या वाईट कामात 4 रुपये मिळाले असतील तर त्या 2 रुपयांनी समाधानी जीवन जगता येतं. त्या 4 रुपयात कधीच समाधान मिळत नाही हे वाक्य ज्याला कळलं त्यानेच कर्म करताना विचार करा. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये एखादं पीक केल्यानंतर त्या पिकाचा जो इतिहास आहे, बरोबर का? आता फार बारीक ऐका, फार बारीक ऐका. शेती ही परमार्थाची सगळ्यात मोठी ताकद आहे. या जगात शेतकरी सोडून सगळ्या भामट्या अवलादी आहेत. आता याच्यात जर तुम्हाला वाक्य नीट ऐकायचं असेल तर बारीक सांगतो तेवढं ऐका, आणि प्रवचनाचा शेवटचा टप्पा सांगतो. 5 मिनिटं थोडस या प्रवचनाची बाजूने समजून घ्या. एका शेतकऱ्याने त्याच्या 1 एकर जमिनीमध्ये, संतोष शेठ, 1 एकर जमिनीमध्ये 1 पायली ज्वारी पेरली. मेहनत केली, कष्ट केले, खुरापलं, राखलं, सांभाळलं, त्या 1 पायलीला 1 पोत ज्वारी झाली, म्हणजे 20 पायल्या ज्वारी झाली. पुढचं वाक्य नीट ऐकून घ्या. या 1 पायलीचं 20 पायल्या करण्यासाठी त्या शेतकऱ्याने कोणाला गंडा घातला का? त्याची जमीन वाया गेली का? किंवा 1 एकर होती, 1 पीक काढलं आणि 1 फूट कमी भरली? नाही. त्या जमिनीचं नुकसान झालं का? नाही. उलट त्या पिकाने त्या जमिनीचा भिवड तयार झाला, पुढच्या पिकाला मशागतीला जमीन पोकळ झाली, त्याच्या मुळ्या उपसून गेल्यानंतर आता आपण ज्वारी कापायला लागलो बरं का, कारण परवडत नाही म्हणून. पण ज्वारी कधी कापायची का नसते? कारण त्या जमिनीचा तिचा भुसभुशीतपणा उपटल्याने टिकून राहतो. कापल्यामुळं त्याची मुळं ही तशीच घट्ट राहून राहतात, ती जमीन घट्ट राहते आणि त्या जमिनीत पुढचं पीक नीट येत नाही, म्हणून ती ज्वारी उपटायची पद्धत होती. याच्याकडे बारीक लक्ष द्या. तंतुमुळं आणि सोटमुळं याच्यामधला जो फरक आहे, याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रक्रिया घडत असतात. अरे याच्यापेक्षा बारीक अभ्यास सांगतो.
शेतकरी कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही, कारण त्याच्या हातात वाईट करण्याजोगं काहीच नाहीये. तो काय वाईट करणार आहे? काहीच करू शकत नाही. तो वनस्पतीची लागवड करू शकतो, तो झाडं लावू शकतो, तो पीक घेऊ शकतो, त्या पिकाला पाणी देऊ शकतो आणि त्यातनं उत्पन्न घेऊन घर चालू शकतो. रडू नका, थांबा 2 मिनिटं. आता शेवटी एक उदाहरण देतो गुरुजी. आमच्याकडे दुधासाठी गाई सांभाळल्या, 1,00,000 रुपयाची गाय विकत आणली. बाई किती रुपयाची आणली? 1,00,000 रुपयाची गाय विकत आणली. ती गाय दारात उभी केली. गाय 7 महिन्याची गाभण आहे. तुम्ही 1,00,000 रुपये घालून गाव घरात गाय आणली, गाय दूध येईन का? गाभण गाय दूध येत असते का? नाही. जेव्हा ती गाय येणार आहे, काय करणार आहे? जतन होणार, जनन होणार आहे, जननी होणार आहे. जेव्हा ती जन्नार आहे तेव्हा तिला काय होणार आहे? कालवड होईल, नाही तर गोर होईल. तिला जे काही वासरू होणार आहे त्या वासरासाठी ती काय करणार आहे? पाना फुटणार आहे. बघा बरं का, त्या गाईला काय फुटणार आहे? पाना फुटणार आहे. मग त्या गाईला पाना 1,00,000 रुपयामुळे फुटला का? नाही. 1,00,000 रुपयाचा आणि पाण्याचा काही संबंध आला नाही. त्या गाईला पाना फुटला तान्या बाळासाठी. तिचा ताना, तिचा काना, त्यामुळं तिला पाना फुटला. आणि त्या गाईने त्या वासराकरता आपल्या काशेतलं दूध सडात सोडलं. नीट ऐकून घ्या आता कहाणी काय आहे ते. पण आपण 1,00,000 रुपये घातलेले होते आपल्या रोक्यात. काय आहे? आपले 1,00,000 रुपये वसूल करायचे. आपण त्या गाईची माया, ममता, प्रेम याच्याकडे दुर्लक्ष केलं, तिच्यावर अन्याय केला, तिचं वासरू आखडलं, तिच्या तोंडासमोर धरलं, ती बिचारी भोळी. आता आमच्यात कुणी भोळे आहे का? नाही. भोळ्याच्या विरुद्ध काय आहे? भामटा. आम्ही भामटे. आम्ही त्या गाईचं भोळे पण स्वीकारलं, तिच्या पुढे वासरू धरलं, ती वासरू चाटायला लागली, लगेच धारा काढायला लागलो. मग हे दूध कोणासाठी होत? वासरासाठी. काढव कोणी? आम्ही. मग आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही भोळे का भामटे? आम्ही भामटे. लक्षात ठेवा. मग एका डॉक्टरला जर एक बंगला बांधायचा असेल का, सरकारने का डॉक्टर लोकांना पैसे दिले का? तुम्हाला गंडे घालूनच आमचे बंगले झाले का नाही? वकिलाची माडी आशिलाला गंडे घालून झाली का नाही? शिक्षकांचं शिक्षण हे शिक्षण खात्यातून झालं. म्हणून लक्षात ठेवा, कावळा शिवलेला आहे. रडारडी बंद करा 2 मिनिटं थांबले. आणि म्हणून सगळ्यात शेवटी सांगतो की पैशाचा विषय जिथं येतो तिथं प्रचंड नफेखोरीची भूमिका तयार होते. मला जास्त मिळालं पाहिजे, पण हे जास्त मिळण्याच्या नादात कुकर्माची संगत आपल्याकडून घडते. आणि म्हणून आम्ही कुकर्माच्या नादी लागतो. माझी विनंती आहे या परिसराला, या पंचक्रोशीला, या गोष्टीमध्ये लक्ष घाला. वाईट गोष्टींचा स्वीकार करू नका, वाईट गोष्टींचा प्रसार करू नका, वाईट गोष्टींचा विक्री करू नका. चांगल्याची विक्री करा, 2 रुपये नफा कमी होत असेल, परंतु जी भाकरी घरामध्ये येते ती सुखाने खाण्याची हिंमत त्या सज्जनामध्ये असते. म्हणून माऊली म्हणतात, कुकर्मी संगती न व्हावी ते सत्क्रियाची आचरावी.